हेलो एवरीवन, इन स्टैंडर्ड 12 सब्जेक्ट बायोलॉजी, टॉपिक नंबर 9 कंट्रोल एंड कोऑर्डिनेशन। डियर स्टूडेंट्स, इन दिस टॉपिक टुडे वी आर गोइंग टू डिस्कस हियर अबाउट ह्यूमन नर्वस सिस्टम। इन ह्यूमन नर्वस सिस्टम इट इज अ वेल डेवलप्ड नर्वस सिस्टम एंड इन दिस देयर आर इट इज कॉम्प्लेक्स नर्वस सिस्टम, मीन्स इट इज अ very complex type of nervous system. In human, this nervous system is broadly classified into three main categories. First one is or three main parts. First one is here human nervous system is firstly classified into or there are three main types. First one is central nervous system. Or it is also called as a CNS, central nervous system. It is also called as a CNS, central nervous system. Then second nervous system is a peripheral nervous system. Peripheral nervous system. It is also called as a PNS. Peripheral nervous system is called as a PNS. Then third one is a autonomic nervous system. Autonomic nervous system, it is also called a ANS. आता विद्यार्थी मित्रांनो, जर आपण पाहिलं सेंट्रल नर्वस सिस्टीमला आपण मराठी मध्ये म्हणणार आहे मध्यवर्ती चेतासंस्था. पेरिफेरल नर्वस सिस्टीम जे आहे म्हणजे परिघीय चेतासंस्था आणि ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम जी आहे ती स्वायत्त चेतासंस्था. आपण जर पाहिलं मुलांनो तर या तीन महत्वाचे हे तीन पार्ट्स आहेत, म्हणजेच एकूण चेतासंस्था जे आहे ह्युमन नर्वस सिस्टीम मानवी चेतासंस्थेचे हे तीन पार्ट्स आहेत. यानंतर आपण परत पुढे डिटेल्समध्ये आपण गेलं तर सेंट्रल नर्वस सिस्टीम CNS इट इज also divided into mainly two parts. First one is the brain, म्हणजे आपल्या मध्यवर्ती चेतासंस्थेचा मुख्य भाग आहे मेंदू brain, आणि दुसरा आहे तो म्हणजे spinal cord म्हणजे चेतारज्जू. म्हणजे हे याचे दोन मुख्य भाग आहेत. परिघीय चेतासंस्था जे आहे peripheral nervous system, विद्यार्थी मित्रांनो सेंट्रल नर्वस सिस्टीम म्हणजे मेंदूचा भाग की जो आपल्या हेड रिजन मध्ये आहे. हेड रिजन मध्ये आपण पाहिलं तर कवटीच्या आतमध्ये स्कल मध्ये आपला काय आहे ब्रेन आहे. आता हा मेंदू आपल्या डोक्यामध्ये कवटीच्या आतमध्ये आहे, पण आपल्या संपूर्ण शरीराचा जर भाग बघितला तर पायाच्या तळव्यापासून वरपर्यंत कंट्रोल कसं करायचं म्हणजे नियंत्रण कसं ठेवायचं, तर याच्यासाठी आपली परिघीय चेतासंस्था आपल्याला मदत करत असते. आणि म्हणून ही परिघीय चेतासंस्था जी आहे त्याच्यामध्ये पेरिफेरल नर्वस सिस्टीम इज कन्सिस्ट ऑफ क्रॅनियल नर्व्स, म्हणजे त्याच्यामध्ये काय आहे क्रॅनियल नर्व्स आणि दुसरा भाग आहे स्पायनल नर्व्स. आता मुलांना किती सोपा घटक आहे बघा, क्रॅनियल नर्व्स म्हणजे कर्पर चेता. क्रॅनियल नर्व्सचा काय अर्थ होतो कर्पर चेता. कर्पर चेता म्हणजे ज्या नर्व्स, क्रॅनियल नर्व्स मीन्स दॅट नर्व्स विच आर अराइजिंग फ्रॉम क्रॅनियल बॉक्स किंवा क्रॅनियम बॉक्स, मीन्स दोज नर्व्स विच आर अराइज फ्रॉम क्रॅनियम बॉक्स आर कॉल्ड अ क्रॅनियल नर्व्स. अँड सेकंड वन इज अ स्पायनल नर्व. स्पायनल नर्व मीन्स दीज नर्व्स अराइज फ्रॉम स्पायनल कॉर्ड, म्हणजे ज्या नर्व्स मुलांनो मेंदूपासून उगम पावतात तर त्या काय आहेत मेंदूपासून उगम पावणाऱ्या कर्पर चेता असतात, आणि स्पायनल कॉर्ड म्हणजे चेतारज्जूपासून उगम पावणाऱ्या ह्या स्पायनल नर्व्ज असतात. मेंदूकडून उगम पावणाऱ्या ज्या क्रॅनियल नर्व्ज आहेत त्या जवळजवळ 12 pairs असतात. 12 pairs आणि ह्या जवळजवळ स्पायनल कॉर्डच्या पासून अराइज होणाऱ्या ज्या स्पायनल नर्व्ज आहेत ह्या स्पायनल नर्व्ज जवळजवळ आपण पाहिलं तर 31 pairs असतात. आता यानंतर
संस्थेचा तिसरा पार्ट आहे ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम. मुलांनो शब्दातच याचा अर्थ आहे. ऑटोनॉमिक या शब्दात कसा अर्थ आहे बघा, ऑटो ऑटोमिक स्वयं स्वयं आणि नर्वस सिस्टीम म्हणजे चेतासंस्था. म्हणजे मुलांनो ही चेतासंस्था स्वयं आहे, स्वतंत्र आहे, स्वायत्त आहे. कस याचा अर्थ असा आहे की ही चेतासंस्था स्वतःच कार्य आणि त्याच्यावरती स्वतःच नियंत्रण असतं. ती कुठल्याही प्रकारे मेंदूच्या मेंदूचे सिग्नल्स काय करत नाही, ती ऐकत नाही किंवा मान्य करत नाही आणि म्हणून ती स्वायत्त चेतासंस्था आहे. याचा अर्थ मुलांनो आपल्या शरीरातील काही इंटरनल ऑर्गन्स जे आहेत, म्हणजे फॉर एक्झाम्पल आपला हार्टचं बीटिंग असेल, हार्ट बीटिंग आहे, ब्लड वेसलचं जे ब्लड वेसलमधलं जे कंडक्शन आहे, वाहन आहे, त्यानंतर किडनीचं जे कार्य आहे. आपण पहा मुलांनो रात्री झोपल्यानंतर सुद्धा आपला मेंदू शांत झोपतो, म्हणजे मेंदूचं कार्य थांबतं पण हृदयाचं काम थांबत नाही, किडनीचं काम थांबत नाही, ब्लड वेसलचं काम थांबत नाही आहे. याचा अर्थ मुलांनो त्याचं कार्य हे ऑटोनॉमिक नर्व्हस सिस्टीम मार्फत चालत असतं आणि त्यामुळं ह्या इनव्हॉलंटरी मसल्स आहेत आणि त्यामुळं त्या मसल्स काय करतात, कंटिन्यू काम करत असतात आणि स्वतःचं नियंत्रण त्या स्वतःच करतात. म्हणून हा भाग येतो ऑटोनॉमिक नर्व्हस सिस्टीम. ऑटोनॉमिक नर्व्हस सिस्टीमचे पुन्हा मुलांनो इथं दोन भाग पडतात, म्हणजे त्याचे पुन्हा दोन पार्ट्स आहेत. फर्स्ट वन इज अ सिम्पॅथेटिक नर्व्हस सिस्टीम अँड सेकंड वन इज अ पॅरासिम्पॅथेटिक नर्व्हस सिस्टीम. सिम्पॅथेटिक नर्व्हस सिस्टीम अँड पॅरासिम्पॅथेटिक नर्व्हस सिस्टीम आर द टू नर्व्हस सिस्टीम विच आर इन्क्लुडेड इन द ऑटोनॉमिक नर्व्हस सिस्टीम. हा आपल्या ह्युमन नर्व्हस सिस्टीमचा बेसिक कन्सेप्ट आहे. आता यानंतर आपण परत पुढे जाणार आहोत. पहिल्यांदा आपण मुलांनो CNS या पार्टचा आपण डिटेलमध्ये अभ्यास करणार आहोत. सेंट्रल नर्व्हस सिस्टीम, सेंट्रल नर्व्हस सिस्टीम दॅट इज अ इन शॉर्ट इट इज कॉल्ड एज अ CNS. द ब्रेन, आता CNS मध्ये आपण आत्ताच पाहिलं, CNS मध्ये ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड ह्या दोन घटकांचा समावेश आहे. देअरफोर द ब्रेन अँड स्पायनल कॉर्ड आर द पार्ट्स ऑफ द CNS which lie along the mid dorsal axis, ki je aplya mid dorsal axis varti astat. Brain is enclosed within the brain box. Ha jo brain ahe apla to brain ha brain box madhe kay gelela ahe, jhakla gelela ahe. Mhanje apan jar pahile mulanno tar aplya dokya madhe aat madhe ji kavti ahe tya kavtila kavticha aat madhe mendu ahe, mhanje atishay surakshit ahe आणि म्हणून त्या कवटीला आपण ब्रेन बॉक्स म्हणतो आणि त्याच्या आतमध्ये हा ब्रेन काय असतो, झाकलेला असतो, म्हणजे अतिशय सुरक्षित असतो. आणि त्यामुळे ब्रेन बॉक्स किंवा यालाच म्हणायचं आहे क्रॅनियम ऑफ द स्कल. वेअर एज द स्पायनल कॉर्ड ऑक्युपाइज द व्हर्टिब्रल कॉलम कॅनल ऑफ व्हर्टिब्रल कॉलम. आता हा झाला ब्रेन बॉक्सचा भाग आणि याच्यानंतर आपला स्पायनल कॉर्ड जो आहे तो स्पायनल कॉर्ड हा आपल्या व्हर्टिब्रल कॉलमच्या आतून गेलेला आहे, त्यामुळे तो व्हर्टिब्रल कॉलमनी झाकला गेलेला असतो. देन इनर टू दिस बॉडी कवरिंग्स देअर आर थ्री प्रोटेक्टिव्ह मेम्ब्रेन्स कॉल्ड द मेनिंजेस. मुलांनो ह्या बॉडीचे जे कवरिंग्स आहेत त्या कवरिंग्सला वरून पुन्हा काय आहे, ते तीन कवरिंग आहेत. ते तीन कवरिंग म्हणजेच तीन मेम्ब्रेन्स आहेत आणि त्या तीन मेम्ब्रेन्सना काय म्हणायचं, मेनिंजिस म्हणायचं. याला अधोरेखित करून ठेवा, मेनिंजिस म्हणजे मेंदूवरचे काय आहे, हे कवरिंग आहे, आवरण आहे. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे कवरिंग काय करणार आहे, दे कवरिंग्स हेल्प्स ऑर मेनिंजिस हेल्प्स टू प्रोटेक्ट द ब्रेन फ्रॉम एनी मेकॅनिकल इंजुरी. म्हणजे हे मेनिंजिस आहेत ते ब्रेन आणि स्पायनल कॉर्डचं काय करतात, प्रोटेक्शन करतात. Therefore, that protect the brain and spinal cord. आता आपण जर पाहिलं आणि हा काय आहे, स्पायनल कॉर्ड ह्या ब्रेन वरती सगळ्यात महत्वाचे तीन कवरिंग्स असतात. ह्या ब्रेन वरती काय असेल, तीन कवरिंग्स आहेत.
असे कवरिंग्स आहेत. आता हे जे कवरिंग्स आहेत त्यांनाच प्रोटेक्टिव्ह कवरिंग्स आहेत, यांनाच आपण मेनिंजिस असं म्हणतो. त्यामध्ये बाहेरचं जे पहिलं कवरिंग आहे ते म्हणजे ड्यूरा मॅटर. फर्स्ट कवरिंग इज कॉल्ड ॲज अ ड्यूरा मॅटर. त्यानंतर सेकंड कवरिंग जे आहे ते अरॅकनॉइड. अरॅकनॉइड मॅटर. ड्यूरा मॅटर इज द आउटर मोस्ट टफ कवरिंग विच इज आउटर मोस्ट टफ म्हणजे अतिशय शेवटचं बाह्य आवरण, टफ म्हणजे अतिशय कठीण आणि नॉन व्हॅस्क्युलर. नॉन व्हॅस्क्युलर म्हणजे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे आर्टरीज आणि फेन्स तिथं नसतात. म्हणजे तिथं व्हॅस्क्युलर म्हणजे हा तिथं कुठल्याही प्रकारचं वहन होत नाही आणि त्यामुळे तो नॉन व्हॅस्क्युलर आहे. ठीक आहे, ठीक म्हणजे जाण. त्यानंतर फायब्रस मेनिंग्स म्हणजे त्याच्यामध्ये फायब्रस मेनिंग्सचा भाग आहे अँड इज अटॅच टू द इनर साईड ऑफ द क्रॅनियम. आणि हा क्रॅनियमच्या मेंदूच्या आतल्या बाजूला असतो. म्हणजे हा याच्यावरून पुन्हा काय आहे, कवटीचा भाग आहे. त्यामुळे तो क्रॅनियमच्या आतल्या बाजूला असतो. इट इज सेपरेटेड फ्रॉम अंडरलाइनिंग अरॅकनॉइड मॅटर बाय द सबड्यूरल स्पेस. आता आपण याच्यानंतर इथं आतमध्ये आहे तो अरॅकनॉइड आहे आणि अरॅकनॉइड आणि ह्याच्यामध्ये जो स्पेस आहे त्याला काय म्हटलेलं आहे, अरॅकनॉइड मॅटर बाय द सबड्यूरल स्पेस फिल्ड विथ अ सीरस फ्ल्यूड. ह्या दोघांच्या मध्ये हा ड्यूरा मॅटर आहे, मधला आहे हा अरॅकनॉइड, यांच्यामध्ये काय आहे, सबड्यूरल स्पेस आहे. ह्या सबड्यूरल स्पेस मध्ये काय असतं, सबड्यूरल स्पेस मध्ये सीरस फ्ल्यूड त्याच्यामध्ये इन्क्लूड झालेलं असतं. यानंतर सेकंड आहे अरॅकनॉइड मॅटर. अरॅकनॉइड मॅटर जे आहे इट इज अ मिडल, हा मधला भाग आहे, थिन अतिशय पातळ नॉन व्हॅस्क्युलर लेअर, त्याच्यामध्ये सुद्धा ब्लड वेसल्स नसतात. लेअर ऑफ कनेक्टिव्ह टिश्यू हॅव्हिंग वेव लाईक अपिअरन्स, याच्यामध्ये कनेक्टिव्ह टिश्यू असतात आणि ते कनेक्टिव्ह टिश्यू पूर्ण या अरॅकनॉइडमध्ये कनेक्टिव्ह टिश्यू हे वेब सारखे पडद्यासारखे सगळीकडे पसरलेले असतात. इट इज सेपरेटेड फ्रॉम द पायामॅटर बिलो बाय अ नॅरो सब अरॅकनॉइड स्पेस फिल्ड विथ सेरिब्रो स्पायनल फ्ल्यूड. म्हणजे हा जो अरॅकनॉइडचा जो लेअर आहे तो आणि त्याच्या सगळ्यात आतलं जे पायामॅटर आहे त्याच्यामध्ये एक नॅरो अतिशय पातळ असा जो लेअर आहे तो म्हणजे सब अरॅकनॉइड स्पेस आहे. आणि तो सब अरॅकनॉइड स्पेस जो आहे अतिशय पातळ असा त्यात लेअर असतो, त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं फ्ल्यूड आहे ते म्हणजे सेरिब्रो स्पायनल फ्ल्यूड. सेरिब्रो स्पायनल फ्ल्यूड आणि हे सेरिब्रो स्पायनल फ्ल्यूड जे आहे यालाच आपण CSF असं म्हणतो. CSF मीन्स सेरिब्रो स्पायनल फ्ल्यूड. किती सोपं असतं बघा, सेरिब्रो म्हणजे मेंदूचा भाग आहे, स्पायनल म्हणजे स्पायनल कॉर्डचा भाग, म्हणजे हा स्पायनल CSF जो आहे तो पूर्ण या स्पायनल कॉर्डवरून सुद्धा काय केलेला असतो, याच्यामध्ये सुद्धा फ्ल्यूड असतो, म्हणून त्याला CSF म्हणायचं, सेरिब्रो स्पायनल फ्ल्यूड. आणि यानंतर सेरिब्रो स्पायनल फ्ल्यूड यानंतर आपला पुढचा घटक आहे या नंतर पायामॅटर. पायामॅटर इज द इनर मोस्ट, सगळ्यात आपला लेअर, इनर मोस्ट लेअर विच इज डेलिकेट, अतिशय नाजूक, डेलिकेट हायली व्हॅस्क्युलर म्हणजे पूर्णपणे काय असतो हा व्हॅस्क्युलर. देन लाईज इन क्लोज कॉन्टॅक्ट विथ CNS.
हा पूर्णपणे सीएनएसच्या सेंट्रल नर्वस सिस्टीमच्या अगदी जवळ चिकटलेला असतो, म्हणजे अगदी जवळ असतो. यानंतर आपण सगळ्यात महत्त्वाचा भाग जो आहे मुलांमध्ये सेरिब्रोस्पायनल फ्लूइड मीन सीएसएफ, हा सीएसएफ ची माहिती घेणार आहोत. सीएसएफ सेरिब्रोस्पायनल फ्लूइड इज अ इट इज अ लिम्फ लाईन, म्हणजे हा सेम लिम्फ सारखा, म्हणजे जसं आपलं ब्लड आहे ब्लड वेस्क्युलर सिस्टीम मध्ये, तसं लिम्फॅटिक सिस्टीमचं जे लिम्फ आहे कलरलेस फ्लूइड, तसाच हा सीएसएफ सुद्धा काय असतो, लिम्फ लाईन एक्स्ट्रा सेल्युलर फ्लूइड आहे सिक्रिटेड बाय कोरॉइड प्लेक्सेस. आणि ते त्या कोरॉइड प्लेक्सेसकडून काय केलं जातं, सिक्रिट केलं जातं, स्त्रवलं जातं. बाय ऑफ पायामेटर प्रेझेंट इनर टू द सब अराकनॉइड स्पेस इन द व्हेंट्रिकल्स ऑफ द ब्रेन विद इन द सेंट्रल कॅनल ऑफ द स्पायनल कॉर्ड, म्हणजे हा सब अराकनॉइड स्पेस आणि पायामेटर ह्या यांच्यामध्ये हा सेरिब्रोस्पायनल फ्लूइड काय होत असतो, वाहत असतो, हा कोरॉइड प्लेक्सेस कडून सिक्रिट केला जातो. द सीएसएफ म्हणजे सेरिब्रोस्पायनल फ्लूइड इज सिक्रिटेड बाय पायामेटर, हा पायामेटर कडून पण सिक्रिट केला जातो. कोरॉइड प्लेक्सेस कोरॉइड प्लेक्सेस आणि इपेंडायमल सेल्स लाइनिंग द व्हेंट्रिकल्स ऑफ ब्रेन, ब्रेनचे जे टप्पे असतात त्यांच्यामधल्या जे इपेंडायमल सेल्स आहेत त्या इपेंडायमल सेल्स कोरॉइड प्लेक्सेस आणि पायामेटर या तिन्ही घटकातून हा सीएसएफ सिक्रिट केला जातो. द थ्री ओपनिंग्स ऑफ द रूफ ऑफ द मेड्युला ऑब्लॉन्गेटा हेल्प इन ड्रेनिंग आउट द सीएसएफ फ्रॉम ब्रेन टू द आउटसाइड. आता आपला सीएसएफ जो आहे तो आपला ब्रेनचा जो रूफ आहे, रूफ म्हणजे छत, वरचा भाग, ब्रेनचा जो वरचा भाग आहे याच्यातून सुद्धा तो काही वेळेला काय केला जातो, बाहेर टाकला जातो, ब्रेन पासून तो बाहेर टाकला जातो. जे मेनिंजिस आहेत, मेनिंजिस मीन्स लेयर्स, हे मेनिंजिस अँड सीएसएफ सेरिब्रोस्पायनल फ्लूइड ऍक्ट ॲज अ शॉक ॲब्झॉर्बर. यांना आपण काय म्हणायचं आहे, मुलांना हे सीएसएफचे फंक्शन्स आहेत, आपण याला अधोरेखित करायचं आहे. हे सीएसएफचे फंक्शन्स आपण वहीमध्ये लिहायचे आहेत. याच्यावरती आपल्याला 2 मार्कासाठी प्रश्न विचारला जातो, राईट द फंक्शन्स ऑफ सीएसएफ किंवा व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ सीएसएफ. देन हिअर सीएसएफ इट इज अ शॉक ॲब्झॉर्बर, म्हणजे बाहेर येणारे मेंदूवरती कुठलेही आघात असतील तर ते बाहेरच्या बाहेरच ॲब्झॉर्ब करण्यासाठी हा सीएसएफ शॉक ॲब्झॉर्बर म्हणून काम करतो आणि म्हणून तो प्रोटेक्टिव्ह इन फंक्शन आहे. प्रोटेक्ट द ब्रेन म्हणजे तो फक्त ब्रेनलाच प्रोटेक्ट करत नाही तर स्पायनल कॉर्डला पण प्रोटेक्ट करतो. फ्रॉम मेकॅनिकल इंजुरीज म्हणजे कोणत्याही प्रकारच्या मेकॅनिकल इंजुरीला तो काय करतो, रोखण्याचं काम, थांबवण्याचं काम हा सीएसएफ करतो. इट ऑल्सो मेंटेन्स अजून त्याच्याकडून इट ऑल्सो मेंटेन्स कॉन्स्टंट प्रेशर इनसाइड क्रॅनियम. क्रॅनियमच्या सतत कॉन्स्टंट प्रेशर निर्माण करण्याचं काम, सतत प्रेशर निर्माण करण्याचं काम हा सीएसएफ करत असतो. इट हेल्प्स इन एक्सचेंज ऑफ न्यूट्रियंट्स, पुढचं फंक्शन आहे. याच्यामुळं न्यूट्रियंट्सचं जे एक्सचेंज आहे, पोषक घटक जे आहेत मेंदूच्या प्रत्येक सेलला न्यूरॉनला पोहोचवण्यासाठी एक्सचेंज ऑफ न्यूट्रियंट्सचं पण काम सीएसएफ करत असतो. अँड वेस्ट बिटवीन ब्लड अँड ब्रेन टिश्यू, आणि ब्रेनमधलं जे वेस्ट बाहेर जाणार आहे ते म्हणजे प्रत्येक न्यूरॉनमधलं जे वेस्ट आहे ते वेस्टसुद्धा बाहेर टाकण्याचं काम हा सीएसएफच करतो. म्हणून सीएसएफ इट कॅरीज वेस्ट न्यूट्रियंट्स फ्रॉम बिटवीन ब्लड अँड ब्रेन टिश्यू, म्हणजे रक्त आणि मेंदूचे सगळे ऊती यांच्यामधून सगळे वळणाचं दळणवळणाचं काम हा सीएसएफ करत असतो. इट ऑल्सो हेल्प्स इन द सप्लाय ऑफ ऑक्सिजन टू द ब्रेन. एवढंच नव्हे तर ब्रेनच्या प्रत्येक सेलला ऑक्सिजन सप्लाय करण्याचं काम हा सीएसएफ करत असतो. इट प्रोटेक्ट द ब्रेन फ्रॉम डेसिकेशन, आणि सगळ्यात महत्त्वाचं ब्रेन डेसिकेट होऊ नये, म्हणजे ब्रेनच्या सेल्स कुठेही तिथं कोरडा पडणार नाही, म्हणजे त्या सुक्या होणार नाही, याचं संरक्षणासाठी सतत तिथं मॉइस्टपणा आणण्याचं काम हा काय करत असतो सीएसएफ, म्हणजे हे फ्लूइड करत असतं. सीएसएफ इज अ स्लाइटली अल्कलाईन फ्लूइड, म्हणजे हे थोडंसं अल्कलाईन फ्लूइड असतं विथ स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ
म्हणजे त्याची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी आहे सी एस एफ ची 1.005. अ टोटल ऑफ 100 to 120 सी सी ऑफ सी एस एफ इज प्रेझेंट इन अँड अराउंड द सी एन एस. म्हणजे आपण जर पाहिलं तर संपूर्ण ह्या सी एन एस मध्ये आणि सी एन एस च्या भोवताली, म्हणजे ह्या संपूर्ण सी एन एस आणि सी एन एस च्या भोवताली जर आपण पाहिलं तर जवळजवळ 100 to 120 सी सी, सी सी मीन्स क्रॅनियल कपॅसिटी. आपण ह्युमन ब्रेन जर बघितला तर त्याची सी सी पॉवर किती आहे, सी सी म्हणजे क्रॅनियल कपॅसिटी 1600 आहे. पण संपूर्ण मेंदू झालं, पण ह्या बाहेरून कवरिंग आहे हा सी एस एफचा, तर हा सी एस एफ बाहेरून मेंदू आणि मेंदूच्या बाहेरील अवरणांमध्ये हा जवळजवळ 100 to 120 सी सी इतका हा काय असतो सी एस एफ, हे अल्कलाईन फ्लूड असतं. सी एस एफ इज प्रेझेंट इन अँड अराउंड द सी एन एस, म्हणजे सी एन एसच्या आत आणि सी एन एसच्या बाहेर असं हे काय आहे 100 to 120 सी सी एवढं हे काय असतं फ्लूड असतं. आता जर आपण पाहिलं तर इथं एक्स्ट्रा आपल्याला माहिती दिलेली आहे क्युरियोसिटी बॉक्स, सी एस एफ इज रिलीज बाय द पायामेटर. आता यामध्ये असं सांगितलं आहे की सी एस एफ हा पायामेटर कडून रिलीज केला जातो. इनसाइड द व्हेंट्रिकल्स ऑर कॅव्हिटीज ऑफ द ब्रेन देअर इज अ रिलीज ऑफ सी एस एफ बाय द कोरॉइड प्लेक्सस. ब्रेनच्या आतमध्ये आणि ब्रेनच्या बाहेर सुद्धा हे कोरॉइड प्लेक्सस कडून रिलीज केलं जातं आणि इपिंडायमल सेल्स. देन आपल्याला ब्लड ब्रेन बॅरियर ब्लू नो मध्ये आपल्याला ही जी माहिती दिलेली आहे, कीप्स अ चेक ऑन पॅसेज ऑफ आयन्स अँड लार्ज मॉलिक्युल्स फ्रॉम द ब्लड टू द ब्रेन टिश्यू. इंडोथेलियल सेल्स लाइनिंग ऑफ ब्लड कॅपिलरीज अँड हेल्प इन द प्रोसेस अलॉंग विथ द ऍस्ट्रोसाइट्स. अँड ऑलवेज रिमेंबर, तुम्ही नेहमी मुलांना लक्षात ठेवायचं आहे सी एस एफ बद्दल, सी एस एफ इज कंटिन्युअसली जनरेटेड. सी एस एफ हा कंटिन्युअस काय होतो, जनरेट होतो, म्हणजे कायमच तो काय होत असतो, तयार होत असतो बाय द इपिंडायमल सेल्स लाइनिंग द व्हेंट्रिकल्स अँड सेंट्रल कॅनल. म्हणजे सेंट्रल कॅनल आणि व्हेंट्रिकलच्या लाइनिंगमधून हा इपिंडायमल सेल्स मार्फत हा सी एस एफ कंटिन्यू तयार होत असतो. सायमल्टेनियसली ड्रेन्ड आउट ऑफ द ब्रेन आणि कंटिन्यू हा ब्रेनच्या बाहेर सुद्धा काय होतो, ड्रेन होत असतो टू द ब्लड स्ट्रीम. हा कशामध्ये, ब्रेन स्ट्रीममध्ये ड्रेन होत असतो. सी एस एफ मेंटेन अ कॉन्स्टंट प्रेशर इनसाइड द क्रॅनियम. सी एस एफचं आणखीन एक महत्त्वाचं काम आहे की हा ब्रेनमध्ये क्रॅनियममध्ये कॉन्स्टंट प्रेशर निर्माण करण्याचं काम करत असतो. द नर्वस टिश्यू इज विदाउट लिम्फॅटिक वेसल्स. आणि नर्वस टिश्यूमध्ये लिम्फॅटिक वेसल्स नसतात आणि त्यामुळं सी एस एफ हे सगळ्यात महत्त्वाचं कार्य प्रोटेक्शनचं, ऑक्सिजन पुरवण्याचं, न्यूट्रियंट्स पुरवण्याचं आणि वेस्ट मटेरियल कॅरी करण्याचं ही सर्व कामे हा इथं सी एस एफ करत असतो. देन थिंक अबाउट इट, ड्युरिंग एक्स्ट्रॅक्शन ऑफ अ टूथ द डेंटिस्ट गिव्ज अन इंजेक्शन ऑफ एनास्थिशिया टू द पेशंट बिफोर एक्स्ट्रॅक्शन. इज द ऍक्शन पोटेन्शियल जनरेटेड, हाऊ डज द लोकल एनास्थिशिया वर्क, व्हॉट इज द इफेक्ट ऑफ पेन किलर ऑन द नर्वस सिस्टीम. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याकडं यू नो मध्ये हा जो प्रश्न विचारलेला आहे आपण इंटरनेटच्या सहाय्याने ही माहिती मिळवायची आहे. आज आपण इथं थांबूया. उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण पुढील भाग घेणार आहे तो म्हणजे द ह्युमन ब्रेन, म्हणजे सेंट्रल नर्वस सिस्टीमचा मुख्य पार्ट जो आहे ब्रेन आणि त्या ब्रेनचं स्ट्रक्चर आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आज आपण इथे थांबूया. धन्यवाद.